नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उदाहरण संग्रह 33 ची उत्तरे। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण संग्रह सोडवण्याच्या आधी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत, त्या समजायला हव्या। ठीक आहे, आणि त्या आपण समजून घेऊया आणि त्यानंतरच व्हिडिओला सुरुवात करूया आणि उदाहरण संग्रहाची उत्तरे बघूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वात आधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा, म्हणजे नवनवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुमचा अभ्यास एकदम व्यवस्थित होत राहील आणि तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे माहीत राहतील। ठीक आहे, तर चला विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला करूया सुरुवात। सुरुवातीला आपण बघूया काही कसोट्या। तर बघा, इथं काही कसोट्या दिसत आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर बघा, दोन्ने विभाज्यतेची कसोटी, दोन्ने विभाज्यतेची कसोटी। तर विभाज्यता म्हणजे काय, विभाजक म्हणजे काय, आपण अगोदर बघितले। ठीक आहे, तर विभाजक म्हणजे काय, की अशी संख्या की ज्या संख्येने दिलेल्या संख्याला पूर्ण भाग जातो, म्हणजे आता दोन्ने विभाज्यतेची कसोटी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो। तर एकदम सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर दोन्ने कोणत्या कोणत्या संख्यांना भाग जातो हे कसं ओळखायचं, त्याला म्हणतात दोन्ने विभाज्यतेची कसोटी। म्हणजे दोन्ने एखाद्या संख्येला भाग गेल्यानंतर बाकी जर शून्य उरत असेल तर त्याला दोन्ने विभाज्य म्हणतो आपण, ती संख्या दोन्ने विभाज्य आहे। ठीक आहे, आता दोन्ने कोणत्या कोणत्या संख्यांना भाग जातो म्हणजे बाकी शून्य उरते ते बघूया। तर बघा, इथं काही सांगितलेलं आपल्याला, संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या दोन्ने विभाज्य असते, म्हणजेच त्या संख्येला दोन्ने भाग जातो। विभाज्य म्हणजे काय, भाग जातो। ठीक आहे, म्हणजे इथं काय सांगितलं की एकक स्थानी, एकक स्थान म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो। तर बघा, इथं संख्या लिहिली मी 2, 3, 5। ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी संख्या आहे 2, 3 आणि 5, तर या संख्येतला जो शेवटचा अंक आहे त्याला म्हणतो आपण एकक स्थानचा अंक। ठीक आहे, त्याच्या अगोदरचा अंक आहे त्याला दशक स्थानचा आणि याला म्हणतात शतक स्थानचा। ठीक आहे, तर एकक स्थान म्हणजे काय, शेवटचे स्थान। ठीक आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे। ठीक आहे, तर बघा, संख्येच्या एकक स्थानी म्हणजे एखादी संख्या आहे त्याच्या शेवटी जर तुम्हाला 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी जर कोणताही अंक दिसत असेल, याचा अर्थ काय की त्या संख्येला दोन्ने भाग जातो, हे असं आपण लिहू शकतो, म्हणजे ती संख्या दोन्ने विभाज्य आहे असं आपण म्हणू शकतो। ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर यावरतीच आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे। नंतर बघा दुसरा आहे, 5ने विभाज्यतेची कसोटी, म्हणजे एखाद्या संख्येला 5ने केव्हा भाग जातो हे बघायचं असेल तर बघा, संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5, एकक स्थानी 0 किंवा 5 संख्या असली तर त्या संख्येला, तर त्या संख्या 5ने विभाज्य असते असं आपण म्हणू शकतो। ठीक आहे, म्हणजे बघा इथं 20 लिहिली तर शेवटी इथं एकक स्थानी 0 आहे, म्हणजे बघा इथं पण सांगितलं 0 किंवा 5 असला तर 5ने भाग जातो, म्हणजे ही संख्या 5ने विभाज्य आहे। नंतर 25 लिहिला तर शेवटी 5 आहे, ही पण विभाज्य आहे। अशी किती पण अंक लिहा तुम्ही याच्या अगोदर, काही फरक पडत नाही, फक्त शेवटी 0 किंवा 5 असला म्हणजे त्या संख्येला 5ने भाग जातो। ठीक आहे, नंतर बघा, 10ने विभाज्यतेची कसोटी, म्हणजे एखाद्या संख्येला 10ने भाग केव्हा जातो आपण कसं म्हणू शकतो। तर बघा, संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर ती संख्या 10ने विभाज्य असते, म्हणजे बघा इथं 2, 4, 0 तर शेवटी एकक स्थानी इथं काय 0 आहे, म्हणजे या संख्येला 10ने भाग जातो, ही संख्या 10ने विभाज्य आहे। जर मी इथं लिहिलं, आपण कितीही अंकी संख्या लिहिली तरी शेवटचा अंक जर 0 असेल तर ह्या संख्येला पण सुद्धा 10ने भाग जाईल। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आता वळूया आपण उदाहरण संग्रहाकडे। ठीक आहे, तर बघा आपण उदाहरण संग्रह सोडवूयात आणि त्याच्यानंतर मग आपण त्याची उत्तरे बघूयात। तर बघा, थोडं मी ॲडजस्टमेंट करतो इथं। ठीक आहे, एक मिनिट। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, उदाहरण संग्रह 33 मधला पहिला प्रश्न आपल्याला दिला आहे। बघा, पहिल्या प्रश्नातला पहिला आहे, दोन्ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी 5 संख्या लिहा, म्हणजे 3 अंकी 5 संख्या आपल्याला लिहायची आहे, दोन्ने विभाज्य संख्या। तर मी इथं लिहितो, दोन्ने विभाज्य संख्या, दोन्ने विभाज्य संख्या म्हणजे दोन्ने कोणत्या संख्यांना भाग जातो ते लिहायचं आहे। किती संख्या सांगितल्या आहेत, 3 अंकी 5 संख्या। तर बघा, एखादी संख्या दोन्ने विभाज्य केव्हा असते तेव्हा त्याच्या शेवटी बघा 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी अंक असतात। तर बघा, मी 3 अंकी संख्या लिहितो, 2, 4, 6, 8, 5, 6, 2, 8, 0, 2, 3, 4 आणि 8, 8, 5। तर बघा इथं विद्यार्थी मित्रांनो, इथं ही झाली एक संख्या 2, 3, 4, 5, इथं 6, सॉरी 5 नको, इथं शेवटची संख्या पाहिजे, इथं मी 8 करतो। ठीक आहे, 8। तर बघा, इथं 6 आहे,
सहा आहे, शून्य आहे, चार आणि आठ आहे. तर आपल्याला पाहिजे शून्य दोन चार सहा आठ यापैकी. तर आहेत या संख्या शून्य दोन चार सहा आठपैकी. तर ठीक आहे, तर ह्या झाल्या दोन्ही तीन अंकी पाच संख्या झाल्या, ठीक आहे, विभाज्य संख्या. नंतर बघा आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दुसरा प्रश्न इथं विचारलेला आहे. बघा, पाचने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी पाच संख्या लिहा. तर पाचने विभाज्य संख्या लिहायच्या, तर मी तरी लिहितो पाच, पाचने विभाज्य संख्या, ठीक आहे. पाचने विभाज्य संख्या कोणकोणत्या आहेत, तर कशा पाहिजे, तीन अंकी पाच संख्या लिहायच्या आहेत. तर पाच संख्या लिहायच्या म्हणजे बघा शेवटी काय पाहिजे, इथं पाचने विभाज्यासाठी शून्य आणि पाच आपण वरती बघितलं आहे, तर शेवटी शून्य आणि पाच पाहिजे, म्हणजे दोन पाच आणि शून्य, इथं शून्य आला. नंतर बघा दोन आठ पाच, इथं काय झाला, पाच आला. दोन आठ, किंवा इथं आपण असं लिहू शकतो, आठ न लिहिता मी इथं वेगळी संख्या लिहितो, दोन पाच शून्य इथं झालेली आहे. मग मी हे पण नको आपल्याला, दोन पाच पाच नंतर चार आठ शून्य आणि तीन पाच शून्य. तर बघा शून्य आणि पाच पाहिजे शेवटी, तीन अंकी संख्या. तर हे बघा शून्य पाच, पाच शून्य आणि शून्य, कोणत्या पण संख्या लिहा तीन अंकी, फक्त शेवटी शून्य किंवा पाच पाहिजे, हे आपली अट आहे, ठीक आहे. हे झाल्या पाचने विभाज्य संख्या. चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. पुढचा हे प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, दहाने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी पाच संख्या लिहा. इथं पण तीन अंकी पाच संख्या लिहायची आहे, तर आपण इथं लिहू दहाने विभाज्य संख्या, ठीक आहे. तर दहाने विभाज्य कोणकोणत्या संख्या, तीन अंकी. तर बघा दहाची विभाज्य त्याचे का सुटका आहे, एकक स्थानी शून्य असेल, म्हणजे एकक शेवटी शून्य पाहिजे, म्हणजे कोणत्या पण संख्या लिहा फक्त शेवटी शून्य. दोन आठ शून्य, तीन चार शून्य, तीन शून्य शून्य, चार तीन शून्य, आठ पाच शून्य. तर बघा एक दोन तीन चार पाच आणि सगळ्या संख्याचे एकक स्थानी बघा शून्य आहे इथं, शून्य शून्य, ठीक आहे. तर अशा प्रकारे या झाल्या दहाने विभाज्य संख्या. आता पुढील प्रश्न बघूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, दोन आणि तीन या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणाऱ्या पाच संख्या लिहा. दोन आणि तीन या संख्यांनी विभाज्य असणाऱ्या पाच संख्या आपल्याला लिहायच्या आहेत, ठीक आहे. तर बघा दोन आणि तीनने विभाज्य असणार, म्हणजे दोनने पण भाग जायला पाहिजे आणि तीनने पण भाग जाणार आहे, अशा किती संख्या लिहायच्या, पाच. पण किती अंकी संख्या आहे, दोन तीन चार अंकी, हे इथं काही सांगितलेलं नाही. तर बघा दोन आणि तीन या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणाऱ्या पाच संख्या लिहायच्या आहे. तर बघा कोणकोणत्या संख्या आहेत त्या. तर बघा पहिल्या संख्या लिहितो मी, इथं लिहितो मी दोन आणि तीनने विभाज्य संख्या. तर पहिली संख्या बघा विद्यार्थी मित्रांनो आहे सहा. तर बघा दोनाने सहाला पण भाग जातो आणि सहाने, सॉरी सहाला दोनाने पण भाग जातो आणि तीनाने पण जातो. नंतर बघा बारा येईल, बाराला दोनने पण भाग जातो आणि तीन, बघा बेसक बारा आणि तीन चौक बारा, ठीक आहे. नंतर बघा अठरा, अठराला तीनाने पण भाग जातो, बघा तीन सक अठरा आणि दोनाने पण भाग जातो, बेनम अठरा. नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर संख्या येईल चोवीस. बघा तुम्ही जर बघितलं तर चोवीसला पण दोनाने भाग जाईल आणि तीनाला पण, तीनाने पण चोवीसला भाग, तीन तीन आठ चोवीस आणि बार दोन चोवीस, म्हणजे दोनाचा बारा बारापर्यंत जर तुम्ही म्हटला तर चोवीस उत्तर येतं आणि त्याच्यानंतर येईल शेवटची संख्या तीस. तीस या संख्येला दोनाने पण भाग जाईल आणि, सॉरी इथं दोन नको, तीस या संख्येला दोनाने पण भाग जाईल आणि तीनाने पण भाग जाईल, ठीक आहे. अशा प्रकारे या दोघी संख्यांनी भाग जाणार संख्या आपण बघितल्या. चला पुढील प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, तीन मीटर लांबीची एक रिबन आहे, म्हणजे एक रिबन आहे लांब अशी, तीन मीटर लांबीची म्हणजे दोऱ्यासारखी एक रिबन आहे. तिचे असे तुकडे करता येतील का की प्रत्येक तुकडा पन्नास सेमी लांबीचा असेल. कारण तर पन्नास सेमी लांबीची एक रिबन आहे, ठीक आहे. समजा इथून तर इथपर्यंत एक रिबन आहे, तिची लांबी आहे पन्नास सेमी. तर काय सांगितलं, तिचे
असे तुकडे करता येतील का की प्रत्येक तुकडा 50 सेंटीमीटरचा, म्हणजे असा एक 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 तुकडा 50 सेंटीमीटरचा पाहिजे, ठीक आहे, एवढा तुकडा आपल्याला करायचा आहे लांब रेबीचा। रेबीन किती लांब आहे? तर भरपूर लांब आहे, ठीक आहे, रेबीन भरपूर लांब आहे ते माहिती नाही आपल्याला, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर एकदम सोप्या शब्दात तुम्हाला सांगतो मी तर काय करायचं आहे। तर बघा 3 मीटर लांबीची रेबीन आहे, ठीक आहे, 3 मीटर, तर टोटल लांबी किती मीटर, आणि हे 50 सेंटीमीटर आहे, ठीक आहे। तर या सेंटीमीटरला मीटरमध्ये करायचं, ठीक आहे, किंवा मीटरला सेंटीमीटरमध्ये करायचं, ठीक आहे। तर बघा मीटरला जर सेंटीमीटरमध्ये करायचं ठरवलं तर बघा 3 मीटर, 3 मीटर बरोबर किती होता, 100 सेंटीमीटरचा 1 मीटर होतो, तर 300 सेंटीमीटरचा 3 मीटर होतील, म्हणजे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर होता, ठीक आहे, 1 मीटर बरोबर 100 सेमी होतात। तो 2 मीटरचे 200 सेमी, 3 मीटरचे 300 सेमी, 3 मीटरचे किती होतील, 300 सेमी होतील, ठीक आहे। तर किती तुकडे करायचे, 50, तर करता येतील का? तर आपण काय करूया, बघा 300 ला 50 ने भाग दो, म्हणजे एकूण किती रिबन आहे, तर 300 सेमी, तर तिचे किती तुकडे करायचे, तर 50 सेमीचा एक तुकडा करायचा, त्या तुकड्याने त्याला भागायचं, आणि बाकी जर 0 उरली तर करता येतील असे आपण म्हणू। तर बघा 50 चा पाळा तयार करूया आपण, बघा 50 50 50 दुनी 100 50 3 150 50 स्ट्रोक 200 250 मध्ये 50 टाकली की परत 250 आणि नंतर 300, बघा 1 2 3 4 5 आणि 6 नंबरला 300 येतात 50 च्या पाळ्यात, म्हणजे 6 नंबरला। किंवा मग आपण काय करू शकतो, बघा सोपी पद्धत सांगतो, 5चा पाळा म्हणायचा, 5 10 5 3 15 5 24 5 5 34 आणि 5 37, आणि 10 जो 50 वर 1 0 आहे तो 0 इथं शेजारी दिला, म्हणजे झाला 50चा पाळा तयार। तर बघा 6 नंबरला 300 येत आहे तिथं, म्हणजे 6 वरती लिहिलं आणि 300, ठीक आहे। तर बाकी काय उरली बघा, इथं 0 उरली, म्हणजे आपण इथं खाली लिहू शकतो, उत्तरामध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे, नंतर हा भागाकार लिहायचा आहे, आणि असे तुकडे करता येतील तर करता येतील, कारण बाकी इथं काय उरली 0। तर आपण लिहू की असे तुकडे करता येतील, तर कारण काय काय कारण आहे, तर आपण लिहूया कारण बाकी 0 येते, कारण बाकी 0 येते, बाकी 0 आली म्हणजे पूर्ण भाग जातो, ठीक आहे, म्हणजे कोणताही तुकडा उरणार नाही, प्रत्येक तुकडा 50 सेंटीमीटरचा होईल, ठीक आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो चौथा प्रश्न आहे, इथं 3 मीटर लांबीची एक रिबन आहे, अगोदरच्या प्रश्नासारखाच आहे, 3 मीटर लांबीची एक रिबन आहे, रिबनचे 40 सेमीचे लांबीचे 8 तुकडे हवे आहेत, तर त्यासाठी किती लांबीची रिबन कमी पडेल, म्हणजे बघा इथं मीटर दिला आहे, इथं सेंटीमीटर दिला आहे, तर सगळ्यांना सेंटीमीटरमध्ये करूया। तर 3 मीटर म्हणजे आपण अगोदरच बघितलं, 3 मीटर म्हणजे काय, 300 सेंटीमीटर, कारण 1 मीटरचा 100 सेंटीमीटर होतो, 2 मीटरचा 200, तर 3 मीटरचा 300 सेमी होतो, ठीक आहे, बरं, म्हणजे 3 मीटर म्हणजेच काय, 300 सेमीची रिबन आहे, तर तिचे तुकडे किती करायचे, 40 सेमी लांबीचे 8 तुकडे करायचे आहे, म्हणजे 40 तुकडे करायला, सॉरी 8 तुकडे करायला 40 सेमीचे किती रिबन लागेल, म्हणजे तर आपण बघू इथं लागणारी रिबन किती आहे, लागणारी रिबन बरोबर 8 तुकडे गुणेला 40 सेंटीमीटर, म्हणजे बघा 40 सेंटीमीटरचा 1 तुकडा येतो, 8 तुकड्यासाठी 40 गुणेला 8 एवढी रेबीन लागेल, म्हणजे 4 8 32, आणि हा उरलेला 0 इथं आपण ठेवून दिला, म्हणजे 320 सेंटीमीटर, म्हणजे बघा एवढी रिबीन आपल्याला 320 सेंटीमीटर रिबन लागेल, आणि आपल्याकडे रिबन किती आहे, 300 सेंटीमीटरची आहे, म्हणजे तर बघा तर किती रिबन कमी पडेल, तर आपण इथं लिहू, तर आपण काय करूया, लागणारी रिबन असं लिहूया, लागणार किंवा कमी पडणारी रिबन किती कमी पडेल, तर बघा कमी पडणारी रिबन तर किती पडेल, बघा लागणार आहे 320, पण आपल्याकडे 300 आहे, तर 320 मधून 300 गेले तर किती उरतील, तर बघा 20च उरतील,
20 सेमीमीटर म्हणजे कमी किती पडली रिबन, तर 20 सेंटीमीटर रिबन एवढी आपल्याला कमी पडणार आहे जर तुम्ही 40-40 सेंटीमीटरचे 8 तुकडे केले तर। ठीक आहे, अशा प्रकारे आपण या प्रश्नाला सोडवायचं होतं। चला पुढील प्रश्न बघूया। चला विद्यार्थी मित्रांनो आता पाचवा प्रश्न बघूया आपण। पाचवा प्रश्न बघा, इथं आपल्याला दिलेला आहे, खालील सारणीत दिलेल्या संख्येला दिलेला भाजक आणि निशेष भाग जात असल्याची खूण करा व भाग जात नसल्यास गुणाकाराची खूण करा। तर बघा इथं, बघा इथं सांगितलं आहे भाजक आणि इथं संख्या दिली आहे। तर बघा इथं संख्या दिली आहे 15, तर इथं आपण सोडवून दिलेलं आहे बघा 15 आहे। ठीक आहे, तर भाग जात असेल तर बरोबर अशी खूण करायची आणि भाग जात नसेल तर अशी खूण करायची। तर बघा भाजक आणि इथं संख्या, ह्या संख्या आहेत इथं उभ्या आणि इकडे उजव्या साईडला आहे भाजक। ठीक आहे, आता बघा 2 15 भाग जातो का, तर नाही जात। बघा 2 15 भाग नाही जात, कारण का की 2 कसोटी काय, बघा एकच स्थानिका पाहिजे 0 2 4 6 8, तर 0 2 4 6 8 पैकी काहीच नाही इथं, म्हणजे इथं गुणाकाराची फुली येईल, भाग जात नाही। नंतर 5 15 भाग जातो का, तर बघा 5 कसोटी काय, एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजे। तर ऐका, एकक स्थानी 0 किंवा 5, हो 5 आहे इथं, म्हणून बरोबरची खूण केली आपण इथं। आणि 10 बघा 10 15 भाग जातो का, तर 10 कसोटी काय, एकक स्थानी 0 पाहिजे, एकक स्थानी काय पाहिजे आपल्याला 0 पाहिजे, तर एकक स्थानी 0 नाही, इथं 5 आहे म्हणून इथं पण गुणाकाराची फुली येईल। तसेच बघा इथं 30 आहे, तर 30 आणि 2 भाग जातो का, जातो, कारण बघा का शेवटची संख्या इथं काय 0, तर 2 कसोटीत 0 आहे का, हो एकक स्थानी 0 आहे, म्हणजे या संख्येला 2 भाग जातो। नंतर काय 5 कसोटी बघू, 5 भाग जातो का 30 तर 5 विभाजित कसोटी काय, एकक स्थानी काय पाहिजे 0 किंवा 5 पाहिजे, तर 0 किंवा 5 आहे का, हो 0 आहे, म्हणजे जाईल। नंतर 10 कसोटी काय, एकक स्थानी 0 पाहिजे, तर 30 एकक स्थानी 0 आहे, म्हणजे भाग जाईल। तसेच बघा खाली 34 2 भाग जातो का, तर 2 कसोटी पाहिजे, 2 कसोटी काय 0 2 4 6 8, तर हो 4 आहे इथं, म्हणजे भाग जाईल 2 5 भाग जाईल का, तर 5 कसोटी काय 0 किंवा 5 पाहिजे शेवटी, तर इथं बघा ना 0 आहे ना 5 आहे, म्हणजे इथं भाग जाणार नाही। 10 भाग जाईल का, तर एकक स्थानी 0 पाहिजे, एकक स्थानी 0 असेल तरच 10 भाग जातो। बघा इथं कसोटी आहे, तुम्ही वाचू शकता, इथं अंडरलाईन करून ठेवतो मी, इथं एकक स्थानी 5 कसोटी म्हणजे 0 5 पाहिजे, आणि इथं 2 कसोटी म्हणजे एकक स्थानी पाहिजे। ठीक आहे, या अंडरलाईन केलेल्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। ठीक आहे, आता बघा 10 एकक स्थानी 0 पाहिजे, पण इथं 4 आहे, म्हणजे भाग जाणार नाही। आता बघा 46 शेवटी 6 आहे, तर 0 2 4 6 8 पैकी आहे, हो 6 आहे, म्हणजे भाग जाईल। 5 कसोटी काय, एकक स्थानी 0 किंवा 5 पाहिजे, पण इथं ना 0 आहे ना 5 आहे, म्हणजे भाग जाणार नाही। नंतर बघा 10 कसोटी एकक स्थानी काय पाहिजे 0, पण इथं 46 0 नाही, म्हणजे इथं भाग जाणार नाही। ठीक आहे, नंतर बघा तसाच तक्ता आपल्याला शेजारी दिलेला आहे 55, तर 2 कसोटी पाहू आपण 2 2 कसोटी पाऊस आपण काय करूया, सुरुवातीला 2 कसोटी सर्वांसाठी बघून घेऊया, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार। ठीक आहे, 55 2 भाग जातो का, 0 2 4 6 8 पैकी काहीच नाही, म्हणजे भाग जाणार नाही। ठीक आहे, नंतर बघा 63 आहे, ठीक आहे, नंतर 70 आणि 84, बघा आळवच बघूया। ठीक आहे, आता 5 कसोटी बघूया, शेवटी 0 किंवा 5 पाहिजे 5 भाग जायसाठी, तर हो आहे 5 आहे, म्हणजे भाग जाईल। आणि इथं बघा 10 कसोटी काय, एकक स्थानी 0 आहे, पण इथं 0 नाही 5 आहे एकक स्थानी, म्हणून भाग जाणार नाही। ठीक आहे, नंतर बघा 63, इथं 2 भाग जायसाठी 0 2 4 6 8 पाहिजे, पण इथं 3 आहे, म्हणजे भाग जाणार नाही। 5 कसोटी बघा, शेवटी 0 किंवा 5 पाहिजे, पण इथं ना 0 आहे ना 5 आहे, म्हणजे भाग जाणार नाही। आणि 10 कसोटी काय, शेवटी 0 पाहिजे एकक स्थानी, पण इथं 0 पण नाही, म्हणजे भाग जाणार नाही। नंतर बघा 70, हो 2 भाग जाईल, कारण बघा इथं 0 दिसतं आपल्याला 2 कसोटीमध्ये, हो आणि इथं पण शेवटी 0 आहे, म्हणजे इथं 2 भाग जाईल। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो ह्या कसोट्या तुम्हाला या लक्षात पाहिजे। ठीक आहे, जर तुमच्या लक्षात राहील तर तुम्ही पेपरमध्ये आरामामध्ये सोडवू शकता। ठीक आहे, नंतर बघा 5 कसोटी काय, एकक स्थानी 0 किंवा 5, तर हो इथं 0 आहे, म्हणजे भाग जाणार, इथं 2 नको लिहायला, इथं बरोबरची खूण पाहिजे। ठीक आहे, चुकीने माझ्याकडून 2 लिहिले गेले। ठीक आहे, नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तिसरी संख्या आहे 10। ठीक आहे, तर 10 ने 70 भाग जातो का, तर बघा 10 कसोटीत एकक स्थानी 0 पाहिजे, तर इथं एकक स्थानी 0 म्हणजे भाग जाणार 10 ने। ठीक आहे, नंतर बघा पुढची संख्या आहे 84, 2 कसोटी 2 भाग जाईल का, तर जाईल, कारण 0 2 4 आणि 6 8 बघा याच्यापैकी संख्या आहे का शेवटी, हो आहे 4 आहे, म्हणजे भाग जाणार। नंतर बघा 5 कसोटी शेवटी काय पाहिजे, 0 आणि
पास पाहिजे। पण बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं पाच आहे ना शून्य आहे, म्हणजे इथं भाग जाणार नाही, ठीक आहे। नंतर बघा दहाने विभाजनाची कसोटी, इथं दहा आहे ना, तर दहा शेवटी एकक स्थानी का पाहिजे, शून्य पाहिजे, पण इथं एकक स्थानी शून्य आहे का, नाही, इथं चार आहे म्हणजे भाग जाणार नाही, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो। अशा एकदम सोप्या पद्धतीने आपण हा तक्ता सोडवलेला आहे, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबून घेऊया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील जो उदाहरण संग्रह आहे, उदाहरण संग्रह 34 ची उत्तरे बघूया। तर विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।